संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचा भूमिपूजन सोहळा पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पार पडला. महाराष्ट्र संतांची भूमी आहे, पंढरपूर हे विशेष त्याचं प्रेरणास्थान आहे. नितीन गडकरी यांनी हे उद्गार काढले आहेत. या कार्यक्रमासाठी मोदी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते. या दोनही मार्गांच्या उभारणीसाठी 12,000 कोटी रुपयांचा खर्च लागणार असून दळणवळण अगदीच सोपं होणार आहे. या दोन प्रकल्पांविषयी नितीन गडकरी यांनी माहिती दिली असून ते म्हणाले, 221 किलोमीटर अंतर असलेल्या संत ज्ञानेश्वर पालखी महामार्गासाठी 7,000 कोटी खर्च अपेक्षित आहे. या मार्गाचं काम पुढील 1 ते 1.25 वर्षात पूर्ण होईल अशी आशा आहे. संत तुकाराम महाराज पालखी महामार्गासाठी 5,000 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या मार्गाची लांबी 130 किलोमीटर आहे. पुढे बोलताना म्हणाले, पंढरपूर ही संतांची भूमी केवळ पंढरपूरच नव्हे तर महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे. इथलं साहित्य आणि कलेत संतांचं मोठं योगदान आहे. साधू संतांसाठी पंढरपूर हे सर्वात विशेष असं स्थान. दरवर्षी इथं 4 यात्रा होतात. महाराष्ट्र आणि आसपासच्या राज्यांमधून मोठ्या प्रमाणात वारकरी इथं पायी येतात. या वारकऱ्यांसाठी पालखी मार्ग निर्माण करण्याचं काम मला मिळालं हे माझं सौभाग्य, असे गौरव उद्गार गडकरींनी काढले. हमारा पंढरपूर ये संतों की भूमी है. केवल पंढरपूर नहीं तो महाराष्ट्र ये एक साधु संतों की भूमी है. और हमारे साहित्य, संस्कृति, कला, महाराष्ट्र में हमारे संतों का बहुत बड़ा योगदान है. और इस संतों के लिए एक महत्वपूर्ण बात अगर कोई है तो पंढरपुर ये विशेष प्रेरणा का स्थान है. और मुझे बहुत खुशी हुई है कि आज पंढरपुर में 4 बार यात्रा होती है. आषाढ़े की यात्रा में लाखों लोग आते हैं और मैं बहुत भाग्यवान हूँ कि ये जो पालखी मार्ग है, जहाँ से पैदल पैर में जूते भी नहीं होते, ऐसे हमारे वारकरी बंधु और बहनें सब बेचारे पैदल यहाँ आते हैं, उनकी सेवा में मुझे हमारे विभाग की ओर से ये पालखी मार्ग निर्माण करने का एक अवसर मिला है. ये मेरा परम भाग्य है. ब्यूरो रिपोर्ट, SBN मराठी.